अभ्यासाला बस तुम्हाला आला होतास ना, आणि ही काय गोट्यांचा डाव मांडून बसले. हम जरा तू तसं ऐकणार नाही, दम जरा काय चाललंय तुझं मला कळलं झालं. तुझ्या बापाने केला होता का असा अभ्यास? पाडं म्हणायला गोटे आणल्यात, उद्या थंडी कशी घालवायची विचारल्यावर गावातल्या गंजी पेटावतील. टोन्या, उद्याच्या उद्या माझ्या देखत या गोट्या फेकून द्यायच्या, नाही तर तू हायस आणि मी हाय. नाही, मी नाही फेकणार. दीदीला जसं मेकअप करायला आवडतो का नाही, तसंच मला गोट्या खेळायला आवडतात. आणि मी या गोट्या का नाही फुकटत पण जिंकून आणतो, पण दीदी तर रोज नवं नवं इकत मेकअपचं सामान आणते. तिला इतर की एवढं पैसे कुठं येतात, आणि ती बी रोज मेकअपचं सामान आणायला. अरे तिचं ती कमावती आहे, हा मन लावून काम करती म्हणून तिच्याकडे आहेत पैसे. अनवाईज कमी करती वय घरासाठी. आज तिच्यामुळे एवढ्या वर्षात दिवाळी चांगली गेली आपली. घरासाठी एवढं केलं या वाई, स्वतःसाठी खर्च केला म्हणून कुठं बिघडलं र? जा अभ्यासाला बस, नाही तर जेवायला मिळणार नाही सांगून ठेवती. टोचलं ग माझ्या पायाला, टोचलं. आजे पायाला टोचलंय ना, गळा दाबल्यासारखं कशाला ओरडती ग? तिकडे काठी घालते बघ चांगली. पूर्ण एपिसोड पहा Z5. अरे वा, माझ्या नवऱ्याला माझा कंटाळा आला वाटतं म्हणून नवीन माणूस ठेवलाय सेवेला. सेवा कसली, स्वतःच आला हा वाटीत सूप घेऊन. खरं सांगू, मला ना खरंच आश्चर्य वाटतंय, तुम्ही ह्याला तुमच्या जवळ येऊ कसं दिलं? कारण इतरांसारखं नाही, हाही माझ्यासारखंच आहे, अपूर्ण. आता बघितलंस ना आम्ही दोघं एकमेकांना कसं पूर्ण करत होतो. बाकीच्यांना माझ्या जवळ येण्याची लाज वाटते, माझ्याशी बोलायला किळस वाटते, पण हा बघ पहिल्या दिवसापासून बऱ्याच वर्षांची ओळख असल्यासारखं वागतंय. म्हणून तर त्याला मी आपल्या घरात येऊ दिलं. याच्यामुळे आज माझा दिवस कसा गेला काही कळलंच नाही बघ. हो का? काय रे विठ्ठल, काय केलं तुम्ही दोघांनी दिवसभर? मी त्याला छान छान गोष्टी सांगितल्या. हा आता त्याला त्या कळलं की नाही माहित नाही, पण मला मात्र बऱ्याच दिवसांनी तू सोडून कोणाशी तरी गप्पा मारायला मिळालं बघ. ह्याच्यात ना इतरांपेक्षा काहीतरी वेगळी गोष्ट आहे, याला दुसऱ्याच्या मनातलं कळत. हो, मलाही जाणवलंय बऱ्याच वेळा. चेस खेळायचंय तुला? चेस खेळायचंय? अगं नाही नाही, मी त्याला आज चेस खेळायला शिकवलं ना ते सांगतोय तो. म्हणजे तुम्ही दिवसभर चेस खेळत होतात? विठ्ठल, आता आपण दोघांनी खेळायचं ना, पण त्याआधी काहीतरी खाऊयात. मी पटकन तुझ्यासाठी काहीतरी बनवते. मंजू, तू मला सांगितलं नाहीस. कशाबद्दल? त्या डॉक्टरचे आणि त्या ट्युशनचे भाड्याचे पैसे कुठून आणलेस? ते पैसे मी नामू कडून घेतले. काय गरज होती भीक मागायची? जिकडे जाऊ तिकडे उधारी घेतलीच पाहिजे का? माणसं उधारी देऊन फायदा घेतात, हजारदा सांगितलंय तुला. बाई कधी अडचणीत सापडते आणि आपण तिची कधी मदत करतो असं असतं त्यांचं. हो, नामू तसा नाहीये, तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. बिचारा गरीब आहे, साधा भोळा आहे. खरं तर मला त्याची मदत घ्यायची नव्हती, पण माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता. अगं मित्र मित्र म्हणणारेच शेवटी केसांना गळा कापतात. मंजू दीदी, मंजू दीदी, इथं तू इथं काय करतोय? मंजू दीदी कुठे आहे? मंजू दीदी कुठे आहे? डिंपल, तू तू आत कस काय आलीस? दरवाजात ना, म्हणजे इट्टलने उघडला दरवाजा.
हो पण इथे काय करतेस? हॉलमध्ये बस ना, मी तुझ्यासाठी पाणी आणते. अगं हॉल इकडे. डिंपल हे घे पाणी. तू अचानक इकडे आलीस, काही काम होतं का? अगं माझ्या मैत्रिणी इथं जवळच राहतात ना, म्हणून आले होते त्यांच्याकडं. आणि त्यात त्यांचे भाऊ दहावीला आहे ना, मग त्या विचारत होत्या तुझ्याकडं कलस लावला तर चालेल का, म्हणून म्हटलं तुला विचारावं. अगं हो, पण त्यासाठी इकडे यायची काय गरज होती? असंही मी येणारच होते ना वाड्यावर क्लास साठी. ते बी आहे म्हणा, म्हटलं आले होते इकडं तर यावं तुझ्या घरी, तुझं घर बघावं. मग काय ठरवलंय तू, घेणार का त्यांचा क्लास? नाही अगं, मोठ्या मुलांचा क्लास घ्यायचा अजून मी काही ठरवलं नाहीये, पण ज्या दिवशी ठरवेल ना त्यावेळी तुला नक्की सांगेल. चालते. इस घर में तो कुछ भी नहीं है. तू गेली नाहीस, अजून काही काम होतं का? नाही काहीच नाही. मग तू आता जा घरी, ट्युशनची वेळ झाली आहे, मी आवरून येतेच. मंजू दीदी तू आवर, मी इथंच थांबते, आपण दोघी संघ जाऊ ना. हिला कसं घालू आता इथून? अमरनं जर आवाज दिला ना तर हिला सगळं कळायचं. मंजू दीदी, मंजू दीदी का होय हो? अगं ते कामाचाच विचार करत होते, खूप काम आहेत ना. तू एक काम कर ना, तू जा ना पुढे, तुलाही काम असतील ना. अगं नाही, मला घरी काय बी काम नाहीत बघ, तू आवर तोपर्यंत मी इथंच थांबते. ठीक आहे. डॉक्टर. डिंपल काय झालं, कोण होतं त्याच्या घरी, ती बोलली तुला काय? कोण पेशंट? थांबा, किती प्रश्न विचारताय तू? आज बी घेऊन देईन झालेत मला, एवढे प्रश्न तर तोंडी परीक्षेत बी विचारत नाही. मी ना जरा पाणी पिऊन येते. डिंपल काय कोल्ड ड्रिंक मागवताय का काय? डिंपल बसा, सांगते तुम्हाला सगळं. अहो बसा की लवकर जा. अहो मी गेले होते तिच्या घरी, तिने मला घरात पण बोलवलं, पण तिच्याशिवाय त्या घरात कुणी बी राहत नाही, फक्त विठ्ठल आणि तीच होती. कसं शक्य आहे? तू खोटं बोलतेस. मी कशाला खोटं बोलेल डॉक्टर? खोटं बोललं माझंच नुकसान होणार आहे ना, आणि त्यात तुम्ही किती शातीर आहे, खोटं बोललं तरी एक रुपया बी देणार नाही तुम्ही मला. तू नीट पाहिलेस ना सगळं? अहो मी माझ्या डोळ्याने बघितलंय, कुणीच पेशंट नव्हतं, पण तिच्या खोलीमध्ये आहे ना गोळ्यांचं पाकिट होतं, त्याचा फोटो बी काढलाय मी. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, साध्या डोकेदुखीच्या गोळ्यात या. मला सांग या व्यतिरिक्त आणखी काय पाहिलंस तू? एवढं काय खास नाही, त्यांच्या तीन खोल्यात आणि मंजू दीदीनं असल्या भारी सजवल्यात ना त्या, आणि सगळं पसारा ना एका खोलीत कुलूप लावून ठेवलाय. कुलूप? तू पाहिलंस सगळा पसारा? मी पाहिलं नाही, मंजू दीदीनं मला सांगितलं. काहीतरी गडबड आहे. तू तिच्या घरी गेल्यानंतर ती तुझ्याशी कशी वागली? तशी चांगली वागत होती, पण मी तिच्या घरी गेलेलं तिला आवडलं नव्हतं वाटत. असं का वाटतंय तुला? कारण ती मला सारखी हकलायला बघत होती. आणि त्या खोलीत तांब्या पडल्याचा बी आवाज आला होता. डॉक्टर मला लय ताण लागली, मी जाते. हे असं जर का झालं असेल तर नक्कीच त्या खोलीत कोणीतरी, आणि तो कोण आहे हे शोधावंच लागेल, आणि मी ते शोधणारच. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.